BA <laughs> नमस्कार ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर मध्ये मी डॉक्टर विनाया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपला विषय आहे आणि आयुर्वेद थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की मातृत्व हे जे आहे निसर्गाने स्त्रीला दिलेली एक देणगी आहे ही देणगी जी आहे ही प्रत्येक स्त्रीला मिळणं हा तिचा अधिकार असतो पण प्रेक्षक हो असं की वंद्यत्व आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या विषयीची जेव्हा कल्पना आपल्याला माहित नसते मुळातच जेव्हा आपली संकल्पना अशी असते की एखादं झाड लावलं तर त्या झाडाला फुल आलं पाहिजे फळ आलं पाहिजे अगदी त्याच पद्धतीने एखाद्या जोडप्याचं लग्न होतं तेव्हा त्याचे दोनाचे चार हात होऊन तो संसार फुलणं हा अपेक्षित असतो पण असं दोन ते तीन वर्षात न झाल्यास म्हणा शंका येते ती वंध्यत्वाची थोडक्यातच वंध्यत्व ही जी समस्या आहे सध्याच्या काळात वाढत चाललेली आहे नक्की आपल्या जीवनात काय बदल झालेत काय चुकतंय आपलं दिनचर्या काय असली पाहिजे या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणारच आहोत पण यासोबतच ज्या कोणाला वंध्यत्वाविषयी ज्या समस्या असतील त्या सगळ्यांवर आयुर्वेदीरित्या खात्रीशीर उपचार सुद्धा आज आपल्या कार्यक्रमात आपण दाखवणार आहोत किंवा सांगणार आहोत म्हणूनच आपण आजचा विषय निवडला आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना नमस्कार डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आपल्या सर्वांना माहितीच असेल तरी पुन्हा आपल्याला डॉक्टरांचा मी परिचय असा करून देते की वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्विद्याचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहे गेल्या तीस वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहे श्री विश्वपती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत कॅन्सर वंद्यत्व हृदयरोग गतिमंदत्व क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचा हातखंड आहे त्याच्यामुळे त्यांच्या रुग्णांना त्यातून बाहेर काढणार डॉक्टरांना नेहमी यश मिळतं प्रेक्षक आजचा विषय फार महत्वाचा आहे वंद्यत्व आणि आयुर्वेद आपण मुद्दामच आजचा विषय घेतलेला आहे कारण या समस्येवर जनजागृती नाहीये किंवा असं म्हणू शकतो की अनेक उपचार मिळतात पण योग्य उपचार सांगणं हेच आमचं काम आहे तुमच्याही मनात आजच्या विषयाविषयी तुमच्या मनात प्रश्न येत असतील ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचू द्या त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे शून्य दोन दोन हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर टू फोर नाईन झिरो एट झिरो फाय झिरो टू फोर नाईन एट एट झिरो फाय झिरो कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती की आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे वंद्यत्व आणि आयुर्वेद या विषयाला अनुसरूनच आपण प्रश्न विचारावा प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत सर वंद्यत्व आपण असं म्हणतो पण मुळातच मूल होत नाही म्हणजे वंद्यत्व पण आयुर्वेद या विषयाला म्हणजे कसा विचार करतो कसा आहे आताच्या आधुनिक शास्त्राच्या पद्धतीने जर बघितलं तर एक वर्ष झालंय लग्न होऊन आणि कोणतंही गर्भनिरोधक अशी गोष्ट वापरलेली नाहीये आणि तरी सुद्धा जर मूल झालेलं नसेल कर्म होऊन सुद्धा किंवा दोन वर्ष काही जणांच्या पद्धतीने म्हटलं जातं आणि जर मूल झालं नाही तर त्याला वंध्यत्व असं म्हटलं जातं स्त्रियांच्या बाबतीतलं वंधत्व आणि पुरुषांच्या बाबतीतलं वंधत्व असा दोन्हीचा ही आपण करणं हे योग्य आहे युक्तियुक्त आहे परंतु वंध्यत्व असं म्हटलं की मुलं न होणं ही सरसहा पद्धत आहे आताच्या काळात काय होतं एक वर्ष किंवा दोन वर्षाचं आता हे जे प्रकरण आपण सांगितलं हे करत असताना वये लक्षातच घेतली गेलेली नाहीत आधुनिक शास्त्राच्याकडनं तर पंचविषय तत्व वर्षे पुमान नारी तू सोडशी असं म्हटलेलं आहे म्हणजे सोळा वर्षाची मुलगी आणि पंचवीस वर्षाचा मुलगा यांची लग्न व्हायला पाहिजे असं म्हटलेलं आहे आता कायद्यानुसार अठरा हे वय सांगितलेलं आहे पण आयरन सोळा का सांगितलेलं आहे तर सोळाच्या वयामध्ये ती मुलगी जी आहे तिचं अंग अजून तयार होत असतं भरत असतं आणि अशा वेळेला ती मॅच्युरिटी येण्याच्या आधीची दोन वर्षाच्या काळामध्ये जर त्यांची लग्न झाली तर तिचं शरीर बिल्टअप होत असताना जर तिच्या शरीरामध्ये दुसरा गर्भ वाढला आणि तो जर जन्माला आला तर काय होतं की आईच्या शरीरातलं जे काही वेअर टेअर आहे ते उत्तम पद्धतीने नॅचरली भरून येतं कारण तिचं अजून वाढणं सुरू असतं तर इतका समर्पक विचार जो आहे तो आयरोन केलेला आणि ह्याचा अनुभव पूर्वीच्या जमान्यातल्या ज्या स्त्री आहेत त्यांच्या बाबतीत जर बघितला तर सोळा वर्षाच्या त्या स्त्रीला अठराव्या वर्षात एक हा दुसरं मूल झालं की ते मूल ज्या वेळेला सोळा वर्षात असतं तेव्हा आई बत्तीस वर्षाची असते आणि मग आईचं आणि बाळाचं मुलाचं जे नातं आहे ते मित्रत्वाचं मैत्रिणीचं असं येऊ शकतं पण आता लग्नच जर तीस पस्तीस वर्ष होऊन अडतीस हो चाळीस वर्ष चान्स घेतला गेला तर आजी आणि मूल असं ते नातं तयार होतं आणि मग जनरेशन गॅप येऊन भांडाभांडी सुरू होते त्यात एकच मूल किंवा एकच मुलगी असं हल्ली बऱ्याच वेळा होतं आणि त्याच्यामुळे नाती कमी होत जातात एकच मुलगा असेल तर त्याला काका नसतो त्या मुलाच्या मुलांना किंवा आत्या नसते मामान असतो असे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते नाती कमी होत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे ना तो समाजाच्या मानसिकतेवरती सुद्धा यायला लागलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पूर्वीच्या ऋषीमुनी भौपत्य प्रशंसा सुद्धा केलेला आहे हे मूल जास्ती होणं याची प्रशंसा केलेली आहे हे आत्ताच्या जमान्यात तुम्हाला विचित्र वाटेल पण कसं आहे महाविष्णू पालन करता आहे आणि तो बघत असतो जगामध्ये दे आता देशांच्या सीमा ठरलेल्या आहेत म्हणून तर अमेरिकन लोकांना जितकं महिन्याला पेट्रोल मिळतं तेवढं भारतीय लोकांना मिळत नाही पण निसर्गाने पेट्रोल मुबलक तयार केले के की नाही केलेलं तर ह्या माणसांनी डिस्ट्रीब्युशन चुकीचं केल्या लोक कारणानं लोकसंख्या हा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे सगळी मानवता एक जमात असं जर झालं असतं तर या लोकसंख्येचा प्रश्न असा भेडसावला नसता की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात ते त्यामुळे निसर्गाने केलेली गोष्ट योग्य आहे आणि त्या विषयानुसार बहुपत्य प्रश्न सांगितलेले आहे हा असो पण तो वेगळा मुद्दा आहे परंतु लोकांना हे दुसरा अँगल सुद्धा किंवा नाण्याची दुसरी बाजू माहीत असणं गरजेचं आहे आज आपण विचार करायचा तो लग्न झाल्यानंतर मुलं न होणाऱ्या लोकांच्या स्त्री पुरुषांच्या तक्रारी सर नक्कीच <coughs> अगदी समर्पक आणि असं आपण म्हणू की अतिशय खोलवर विचार केला जो आपण म्हणू शकतो शतकोन शतक ज्याच्यामुळे समाज बनेल इतका तो गहन विचार होता सर आपण वंध्यत्वाविषयी म्हणतो जेव्हा स्त्रीचं वंद्यत्व आणि पुरुष वंद्यत्व याविषयी आयुर्वेदाचे विचार काय आहेत तसं आहे आता स्त्रियांच्या बाबतीमध्ये गर्भाशय जे सांगितले स्त्रीनाम गर्भाशय अष्टमा हे वेगवेगळे आशय जे आहेत आमाशे पक्वाशय वगैरे तसं स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशय एक वेगळं सांगितलेलं आहे आणि स्तन्याशय हे दोन वेगळे सांगितलेले आहेत अशी तीन आशय जे आहेत ती स्त्रीच्या बाबतीत जास्ती आहेत आणि मुलाचं भरण पोषण वृद्धी वगैरे हे सगळं गर्भाची वृद्धी ह्याच्यासाठी ते अवयव जे आहे ते वेगळे सांगून ठेवलेले आहेत होत असं की गर्भाशयाला त्र्यावर असा एक सुंदर समर्पक शब्द आयुर्वेदाने सांगितलेला आहे आणि त्यानुसार त्या गर्भाशयाच्या संबंधाने ज्या काही विकृती आहेत त्या, त्या सगळ्या वंद्यत्वाचं कारण होऊ शकतात स्त्री देहामध्ये असं होतं की मानसिकतेचा प्राणम त्याच्या गर्भाशयावरती येऊ शकतो शरीरात असलेले जे इतर शारीरिक आजार आहेत पंडुरोग आहे हृदरोग आहे किंवा उत्पन्न होणारा आम्लपित्त आहे मूळव्याध आहे त्याचा परिणाम मुलं न होण्यासाठी होऊ शकतो स्त्रियाची जी रजप्रवृत्ती आहे त्या रजप्रवृत्तीचे आठ दोष सांगितलेले आहेत वातादी कुणबग्रंथीक्षण मलावयम बीजा बीजासमर्थम रैतोस्त्रम असे आठ दोष सांगितलेले आहेत तर रज बिघडलं किंवा मासिक रजस्रवाच्या विकृती आली तर त्यामुळे सुद्धा मूल होत नाही असा एक प्रकार असतो योनी व्यापद व्यापद म्हणजे संकट तर त्यावरती किंवा स्त्रियांच्या ंद्रियांच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्याच्यामुळे पुन्हा मुलं होत नाहीत असंही वर्णन ना आलेलं आहे आणि मग ह्याच्यानंतर मध्ये गाठी होणं बीजग्रंथीतून स्त्री बीज उत्पन्न चांगल्या पद्धतीने न होणं किंवा ट्यूब जे आहे त्याच्यामध्ये ब्लॉक येणं किंवा त्याच्यामध्ये साल्फिन जे आय सारखा आजार होऊन आतमध्ये पाणी साचणं त्याचा टीबी होणं एन्डोमेटोसी सारखे आजार बायसेप्टेड असं युट्रोस असणं मध्ये पडदा असणं अशा पद्धतीच्या जन्मजात काही विकृती असतात तर हा तर ह्या जन्मजात विकृती कशामुळे विकृता कारा जॅन ते विकृत ही मलेरिया असं म्हटलंय ते वात पित्त कप हे ती स्त्री तयार होत असतात जर विकृत झालेले असतील तर उत्पन्न होणाऱ्या स्त्रीच्या देहामधला गर्भाशय हा अवयव जो आहे तो विकृत पद्धतीचा तयार होतो आणि मुलं होत नाही असाही प्रकार असतो मग वजाने काही संबंधित लक्षणं असतात हार्मोनशी संबंधित काही लक्षणं असतात तर स्त्रियांच्या बाबतीत खूप कारण मिळतात की ज्याची ट्रीटमेंट करणं हे बघितलं जातं पुरुषांच्या बाबतीत सुद्धा काय होतं वृष ग्रंथीची वाढ झालेली नसणं किंवा अनडिसेंडेड टेस्टिंग असणं तिथं मार लागलेला असणं किंवा अतिशय चुकीच्या आधीच्या जे असं वय असतात त्याचा प्रणाम शुक्र मान मनोरोगाची जी औषधं आहेत ती स्त्री आणि पुरुषांना वंज्यत्व उत्पन्न करू शकतात मानसिकता किंवा विषाद जो आहे त्याच्यामुळे हा परिणाम होऊ शकतो खूप चिडचिड त्रागा आदळापट होत असेल तरी हा प्रकार जो आहे तो घडू शकतो एकमेकांमध्ये प्रेम नसेल तरी हा भाग जो आहे तो आसक्तीत जर नसेल तरी हा भाग होऊ शकतो ह्याच्यावरून त्या कर्माची भीती वाटणं स्पॅझम येणं पॅलोपिन ट्यूबला असंही कारण होऊ शकतं आणि पुरुषांच्या बाबतीत सुद्धा पुन्हा आठ प्रकारचे शुक्राचे दोष सांगितलेले आहेत त्यांचेही शारीरिक आधाराचे परिणाम त्यांच्यावरती येऊ शकतो रक्तदाबाची काही ध्वजभंग म्हणजे सेक्शियल डिझायर कमी करणारी mm. अशी असू शकतात मधुमेहाचा असा परिणाम येतो विषाचा असा परिणाम येतो अशी अनंत कारण आहेत पण पुरुषांच्या वरती तशी फारशी नाहीये ना स्त्रियांच्यावरती खूप आहेत आणि त्यामुळे स्त्री देहाच्या मागे शरीर आणि मनाच्या हिशोबाने लागायला लागतं तर युए येऊ शकतं ह्याच्यात लग्न लवकर केली तर आपल्याला वेळ मिळतो उशिरा लग्न झाल्यानंतर लगेच चाळीस येते झरट कुमारी करतो त्या स्त्री जे आहे आहे ते आणि प्रसंग जो तो त्रासदायक व्हायला लागतो त्यामुळे लग्न लवकर सुरू करायला पाहिजे करिअर ही आपापच होत असते आणि ज्या गोष्टी ज्या वयात त्या व्हायला योग्य वेळी योग्य होणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला एक फोन आलेला आहे भाऊसाहेब बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून नमस्कार हॅलो बोला।, बोला बोला मी भाऊसाहेब मोरे बोलते अहमदनगर वरून हा तर माझ्या लग्नाला तीन वर्ष झालेले आहेत आणि बरं तर डॉक्टरांनी धातू परीक्षण केलेलं आहे तर तिथं सांगितलं की शुक्रजंतू कमी आहेत बरं तर आयुर्वेद मध्ये काय उपचार आहे का त्याच्यावरती तुमचं वय किती आहे माझं सत्तावीस चालू आहे सर आणि मिसेसचं वय हो किती आहे पंचवीस वय आहे बर आणि शुक्रजंतूंची संख्या किती आहे असे असेड बर, 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 का पोटेडंतुड बरं बरं काय हरकत नाही आणि लहानपणापासून गालगुंड वगैरे आजार झालाय गालगुंड वगैरे लहानपणी झाले त्या बाजूला मार लागला असं कधी झालंय काही का नाही झालं असं ते बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही धन्यवाद भाऊसाहेबजी काय सर सांग आहे आता वय लक्षात येता इतक्या लहान वयात हा त्रास व्हायला नाही पाहिजे पण आधी तरुण वयामध्ये काही जर विकृत सवयी असेल तर त्याचा परिणाम शुक्र कमी होण्यावरती होऊ शकतो आणि शुक्र क्षयाची आयुर्वेदात जी लक्षणं सांगितलीत ना त्याच्यामध्ये त्याची जी कारणं आहे ती लक्षात येणं खूप गरजेचं आहे अतिशय खारट खाणं अतिशय तिखट खाणं रात्रीची जागरण करणं खूप व्यायाम करणं ह्याच्यामुळे शुक्राचा क्षय मोठ्या प्रमाणावरती होत असतो आणि अतिव्या म्हणजे मैत्रीण कर्म जास्त होणं तर हा प्रकार जो आहे तो बऱ्याच वेळेला हल्ली आढळतो आणि टेसिलचं जर उष्णतामान जर वाढलं तर त्या त्याचा परिणामसुद्धा बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने येत असतो तर ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप उत्तम उत्तम औषधं आहेत पण पहिली गोष्ट त्यांनी अशी करायला पाहिजे की शरीरातली उष्णता त्यांच्या कमी व्हायला हवी तर त्यासाठी जिरे जे असतात आपले रेग्युलर जे आपण खातो ते पन्नास ग्रॅम आणि पिठीसागर पन्नास ग्रॅम असं एकत्र करून ठेवायचं आणि रोज सकाळी संध्याकाळी एक एक चमचा ते औषध जे आहे ते पाण्यावरती घ्यायचं तर शरीरातली उष्णता किंवा धातुस्थांची कडकी ज्याला म्हणतात ती कमी होते आणि असं आहे की आपल्या शरीरातल्या वृषण ग्रंथींचं काम चांगलं होण्यासाठी मांसार जर ते करत असतील तर बस बस्तांड नावाचा जो भाग असतो बकऱ्याचा त्या बकऱ्याच्या वृषणाचा वापर जो आहे तो आयुर्वेदाने पोटात घेण्यासाठी म्हणून केलेला आहे त्याला कपुऱ्या खाणं असं म्हणतात तर ते जर केलं गेलं तर शुक्राला वृद्धी समान ही सर्वेशा विपरीत ही आहे या न्यायाने त्यांना उत्तम पद्धतीने शुक्रजंतूंची वाढ होऊ शकते शिवलिंगी नावाची एक वनस्पती आहे त्याचं बीज असतं ते तांबाच्या पिंडीसारखं असतं ते शतावरी आणि भुईकोळा याच्याबरोबर जर त्यांनी पोटामध्ये जेवणाच्या आधी घ्यायला सुरुवात केली तर त्यांच्या शुक्रजंतूंची वाढ ही होणार आहे तसंच थंड पाण्यामध्ये बसणं जर स्क्रोटल टेम्परेचर जादा असेल तर त्याचा उपयोग होईल आणि पंचक्रमातले जे बस्ती असतात ते जवळच्या नगरचे आहेत माझ्या मते नगरमध्ये नगर खूप चांगले मोठे वैद्य आहेत तर त्यांच्याकडनं तुम्ही मुस्तारी आपण जर बस्ती केला गेला तर वृषण ग्रंथींच्यामधलं जी विकृती असेल ती चांगल्यापर्यंत दुरुस्त होऊ शकते आणि मोटिलिटीही वाढेल आणि स्पर्म काउंटही वाढेल प्रेक्षक डॉक्टर आपल्याला नक्कीच उत्तरं तर देताच आहे पण यासोबतच वंद्यत्व येण्याची कारणं काय आहेत नक्कीच त्याच्या मागे लक्षणं सुद्धा काय असतात या सगळ्यांवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण आता वेळेस झाली का छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे वंद्यत्व आणि आयुर्वेद आणि यावर मार्गदर्शन करतात वैद्य समीर गोविंद जमदग्नी डॉक्टर आपल्याला उत्तम माहिती देतात आहेत पण यासोबतच डॉक्टर विशेष टीप पण आणतात आपल्यासाठी त्या काय आहेत तेही बघून घेऊया सुंटीचा काढा तीस एम एल आणि एरंडे तेल पाच एम एल एकवीस दिवस रात्री झोपताना घेतल्यास संधिवात आणि आमवात या आजारांमध्ये खूप फायदा होतो कोकम तेल किंवा आमसुलाचे तेल अंगाला लावल्यास आणि मोहरीचे तेल नाभीमध्ये घातल्यास थंडीमुळे अंग फुटतही नाही या टिप्सचा नक्कीच थंडी तो उपयोग करायला काहीच हरकत नाही प्रेक्षक आपल्याला एक फोन आलेला आहे फोन घेऊया स्मिता ताई पुणे इथून नमस्कार हॅलो हॅलो बोला हॅलो नमस्कार मॅडम मला डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा होता मी स्मिता येडके बोलते पुण्यावरून माझं वय तेहतीस आहे आणि माझ्या मिस्टरांचं वय अडतीस आहे लग्नाच्या अगोदर माझं पोटाचे एक ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये माझी एक ओव्हरी आणि एक सेलिफिन ट्यूब काढून टाकली डॉक्टरांनी आणि डाव्या बाजूची काढून टाकली त्यांनी त्याला सिस्ट होती त्यामुळे आणि आता एक ट्यूब जी आहे ती टेस्ट करून बघितली तर ती पेटंट आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आणखीन एक टेस्ट त्याला मी आहे का म्हणून सी बी गोलची टेस्ट करायला सांगितली मला बरं ती काय केली नाहीये मी अजून ना कारण माझं मिस्टर एलोपॅथीसाठी अग्री ट्रीटमेंट साठी आणि आता मागच्या दोन महिन्यापासून मला असा त्रास होतोय की त्रास म्हणजे दोनच नक्त फक्त जात आहे माझ्या किरेटमध्ये आणि वजन जास्त आहे तुमचं माझं वजन आता पासष्ट किलो आहे बर पाळीची इतर तक्रार काही नाही ना गाठी वगैरे हो नाही तसं काही नाही नॉर्मलच पिरियड येतात फक्त दोनच दिवस अंगावर तुम्हाला जाते आधी होत नव्हतं असं दोन महिन्यापासून असं होतंय आणि चार दिवस नंतर येतात म्हणजे उशीर पिरियड ऐकत अच्छा ठीक आहे धन्यवाद स्मिता ताई काय सांगा सर कसं आहे खूप मोठा आणि गहन प्रश्न आहे अशा पद्धतीचे रुग्ण आमच्याकडे खूप येत असतात इतर वैद्यांच्याकडे ये येत असतात तर असं होतं की ह्याच्यामध्ये चॉकलेट सिस्ट आहे किंवा सीज जो आहे त्याला टॉर्शन ओरीचं था था आहे आणि त्याला पीळ पडलेलं आहे तर ते युजली काढून टाकलं जात असं होतं किंवा बीजवाहिनीच्यामध्ये जर कन्सेप्शन वगैरे झालेलं असेल तरी हे काढून टाकायला बऱ्याच वेळा लागतं तर आता कसं आहे डावी बाजू जी आहे त्याचा काही आता उपयोगच नाही आहे गर्भाशयाला फक्त एकच बाजू आहे आणि ती उजवी बाजू आहे उजव्या बाजूची बीजवाहिनी चांगली आहे आणि तिथल्या ओरीचं काम जे आहे ते जर चांगलं झालं तरच त्यांना मुलं उत्पन्न होण्याची शक्यता आहे तर आता पन्नास टक्के हा चान्स कमी झाला आहे असं वाटत असतो पण हा शंभर टक्के कसा करायचा आहे याच्यासाठी एक शास्त्र आहे शिवसरोदय शास्त्र म्हणून आहे आणि आपल्या नाकातली जी हवा आत घेण्याची आणि बाहेर टाकण्याची प्रक्रिया आहे ही साधारण पंचेचाळीस ते एक तासाच्या दरम्यान फिरत असते डावी नाकपुडी जी आहे ती चंद्राची आहे आणि उजवी जी आहे ती सूर्याची नाकुडी आहे तर आता डाव्या बाजूचं त्यांचं अंग जे आहे त्याचा उपयोगच नाही आहे तर डाव्या कानामध्ये कापूस घालून ठेवणं रात्री झोपताना असं जर केलं तर उजवा अंग जे आहे ते ऍक्टिव्हेट होतं आणि बीजग्रंथीतून बीज, बीज बाहेर पडण्याची प्रक्रिया उजव्या बाजून होऊ शकते आणि ती जर झाली तर मग त्यांना कन्सेप्शन होण्याचे चान्सेस जे आहे ते उत्तम आहेत पण हे सगळं होत असताना मिनिमम रिक्वायर्ड ज्या गोष्टी आहेत ना वंद्यज्वारासाठी ज्या त्या करणं हे त्याच्याबरोबरची गरजेचं आहे पाळीच्या चार दिवसात वागावं कसं त्याला रजेस्वला परिचर्या असं म्हणतात कोरडा न खाणं चटईवरती झोपणं किंवा व्यायाम न करणं आंघोळ न करणं परंतु स्वच्छता पाळणं शारीरिक आणि मानसिक विश्रांती घेणं ह्या जर गोष्टी त्यांनी केल्या तर त्याचा परिणाम त्यांना उजव्या बाजूचं ओहरीचं काम चांगलं होण्यामध्ये होऊ शकतो तो शरीराची शुद्धी करणं पंचकर्मा असं केलं तर उत्तम पद्धतीने त्यांचं जे आत्ताचं तेहतीस वय आहे ते मागस्त ओढल्यासारखं होऊन एकतीस वर्षाच्या तीस वर्षाचा परिणाम जो आहे तो शरीराचा येऊ शकतो आणि मग मूल होण्याची शक्यता आणखी वाढेल ह्याच्यावरून त्यांच्या मिश्रांचं जर सुद्धा पंचकर्म जर त्यांनी केलं आणि जर ट्रीटमेंट घेतली तर मग उजव्या बाजूने ओव्हिलेशन होण्याचे चान्सेस आणखी वाढू शकतात बरोबरीनं इतर ज्या गोष्टी असतात त्या दिनचर्या ऋतुचर्या खाण्याचे काही नियम जे आहेत ते आणि आयुर्वेदातला उत्तर बस्ती नावाचा प्रकार त्यांनी जर केला तर लवकरात लवकर मूल होण्याच्या विषयाने त्यांना प्रयत्न करता येईल एकदा मिश्रांचं वय हे चाळीशीला जाय लागलं की मग त्यांच्या शुक्रजंतूंचे जर प्रॉब्लेम यायला तर मग आणखी त्रासदायक ऐकू शकतो तर नेहमी ही कशा इंटरॅक्शन असल्या कारण दोघांनी औषधे घ्यावीत एका पॅचेज घ्यायचं दुसऱ्याचं घ्यायचं नाही असं काही मनामध्ये ठेवायचं नाही जेणेकरून आपल्याला मुलं कशी होतील हे एवढं बघणं आणि आपलं घर जे आहे ते गोकुळ करणं हे महत्वाचं आहे तर त्या पद्धतीने मागे दोघांनी लागा आणि उत्तम पद्धतीने तुम्हाला औषधेही मिळू शकतात आयुर्वेदामध्ये नक्की सर छान मार्गदर्शन झालेलं आहे सर त्यांच्यासाठी सर आता मुळात आहे की वंद्यत्व हे कशामुळे होतं सगळ्या आपल्या प्रेक्षक बरोबर आता मगाशी आपण त्या कारणांची मीमांसा केली सगळी पण तरी सुद्धा एक गोष्ट अशी नक्की की रजस्वला परिचर्या म्हणजे पाळीच्या चार दिवसात कसं वागायचं हे आधी मुलींनी शिकून घ्यायला पाहिजे लग्नाच्या आधी लग्नाच्या आधीच मूल उत्पन्न होण्याच्या हिशेबाने किंवा बीजसकार आणि गर्भसंस्काराच्या हिशेबाने जवळच्या वैद्याला जाऊन भेटून यायला पाहिजे आणि आयुर्वेदाचा आवाज काय हे प्रत्येक भारतीयाने जाणून घेणं हे गरजेचं आहे ह्याच्या बरोबरीनं आपण जे अन्न खात असतो त्याच्यामध्ये षड अन्न जर खाल्लं गेलं तर उत्तम पद्धतीने वध्यत्व जे आहे ते आपल्याला दूर करताय तर डेफिनेटली हा भाग जो आहे तो जाऊ शकतो लहानपणापासून झालेल्या आजारांचा प्रणाम गर्भाशयावरती येत असतो लहानपणापासून औषधाचा परिणाम येत असतो तर हे सगळं असेल तर जवळच्या वैद्याला तुम्ही तब्येत दाखवून त्याला हे जाणून घेऊ दे की वंध्यत्वाचं कारण काय आहे ते, ते। आणि मग ती लक्षणं जी असतात त्याच्यात अनंत पद्धतीची व्हरायटी असते पाळीला जात असताना बऱ्याच स्त्रियांना अंगारची गाठी जातात बऱ्याच जणांना खूप दुर्गंधी असं जातं बऱ्या जणांना आधी श्वेत पद्धतीची पांढरं जातं बऱ्याचणांना नंतर पांढरं जातं बऱ्याच वेळा अंग बाहेर येण्याची प्रक्रिया जी आहे ती योनी मार्गातून होत असते किंवा बऱ्याच वेळा गुदमार्गातून अंग बाहेर येत असतं लघवीची वारंवार इन्फेक्शन होत असतात मधुनिंग होऊ शकतो तर ही सगळी वंध्यत्वाची कारण असू शकतात आणि तो वैद्य की जो हे जाणून घेतो आणि त्या पद्धतीने मागे लागत असतो एम एच हार्मोन म्हणून जो आहे तो कमी प्रमाण हल्ली आढळतं आणि त्याच्यामुळे स्त्री बीज जे आहे ते उत्पन्न व्यवस्थित होत नाही एंडोमेटियम जे आहे ते खूप पातळ आहे आहे असा प्रकार बऱ्याच वेळा आढळत असतो ह्याच्यावर श्वेत प्रदर खूप इतका असतो की त्यामुळे जी आहे ती आपल्या युनी मार्गातली स्त्रियांच्या जी आहे ती ऍसिडिक जास्त होते आणि त्यामुळे शुक्रजंतू पुढे शकत तसे अनंत प्रॉब्लेम आणि ह्या प्रॉब्लेम साठी साधा फक्त सोडा बायकारचा जरी उत्तर वस्ती घेतला किंवा वजय नालूजी घेतला तरी मुलं होत असतात पण लोकांना हे माहीत नसतं आणि खूप दिवस दुखणं जे आहे ते रेंगाळत राहतं तर आयुर्वेदाचं निदान हे त्या पद्धतीने होत असतं आणि शरीरातलं रक्त शुद्ध असेल माऊस चांगला असेल सप्त धातू जर असतील तर उत्तम पद्धतीने मूल होण्यासाठी प्रयत्न आपल्याला करता येतो नक्कीच सप्त धातू हे व्यवस्थित ठेवण्याचं कामच पंचकर्मद्वारे करता येतं आणि ते तुम्ही उत्तर वस्तीद्वारे तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन करू शकता आपल्याला एक फोन आलेला आहे सर फोन घेऊया सुरेखा जी बोलतायत आपल्याशी नमस्कार बोला हॅलो नमस्कार सर नमस्कार हा मी सुरेखा सुरेखापुरे सांगलीवरून माझ्या माझा आता वैतीस आहे लग्नाला चार वर्ष झाले बरं हा मला एमसीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे पीसी सी व्हड असल्यामुळे एमसी रेग्युलर येत नाही फॉलो बिन टूप दोन्ही ओपन आहेत बरं आणि इस्ट्रोस्कोपी करून बी रिपोर्ट निगेटिव्ह आहे बर मग साठी विचारायचं होतं बरं काय केलं पाहिजे पीसीओडी कव्हर होण्यासाठी बरं बरं चालेल छान प्रश्न आहे धन्यवाद पीसीओडी सर खूप वाढती समस्या आहे सर याच बरोबर पीसीओडीचं कारण जे आहे ते महत्वाचं म्हणजे स्त्रिया वेळेवरती जेवण वेळेवरती झोपणं वेळेवरती व्यायाम करणं या गोष्टी जर व्हायला लागल्या तर चोवीस तासांमध्ये दोन वेळा भूक आणि एकदा शौचालय व्हायला लागलं तर आपण वायू जो आहे तो प्राकृत काम करायला लागतो रस धातु शरीराचा चांगला काम करायला लागतो रजाची उत्पत्ती चांगली होते त्या रसातून आणि पाळी जी आहे ते अठ्ठावीस ते तीस दिवसांनी यायला लागते पण हे जे मूल मंत्र जे आहेत ना ते हल्ली बऱ्याच लिया विसरून गेलेले आहेत तर तुम्ही जेव्हा ज्या वेळा आधी फिक्स अन्न कोणत्या पद्धतीने घ्यायचं तर साही रसांचा आहार जो आहे तो पोटामध्ये घ्यायला पाहिजे आणि असं जर केले गेलं तर पिशिओचा त्रास तुम्हाला होणार नाहीये पण असं न होता काय होतं की पाळी सुरू असताना उड्या मारणं किंवा त्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीसुद्धा हेच दाखवतात की ती स्त्री पाळी सुरू असताना सुद्धा कशी नाचू बागडू शकते हा वेडे पण आहे कारण त्यावेळेला गर्भाशयाला आतनं जखम असते आणि जर तुम्ही वाकडं तिकडं नाचलात खाणं पिणं जर आंबट चिंबट केलं तर गर्भाशयातल्या आतल्या अस्तराला ते व्रणित कारणानं इन्फेक्शन होऊ शकतात आणि बीजग्रंथीचा रिदम जाऊ शकतो बीजग्रंथी जेवढं गर्भाशयाच्या अस्तरा अस्तरावरती काम करतात तेवढंच गर्भाशयाचं अस्तर हे बीजग्रंथीवरती काम करत असतं अशी टू वे ट्रॅफिक असते आणि असं असल्याकारणानं नंतर पिशिओचा त्रास हा व्यवहारात जास्त आढळतो तर वेळेवरती जेवणं वेळेवरती झोपणं वेळेवरती उठणं वेळेवरती शौचालय जाणं हे आधी त्यांनी करावं शंखभस्म गुळवेलसत्व आणि शतावरी चूर्ण असं ह्या सूर्यकाते पोटामध्ये जेवणाच्या आधी घ्यायला सुरुवात केली आणि आता सांगितलेले निरम पाळे आणि नंतर दशमूळ काढा आणि धानवंतर तेल याची बस्ती जे आहेत ते जवळच्या वैद्यांच्याकडनं जर करायला सुरुवात केली तर त्यांची पाळी जी आहे ती नॉर्मली यायला सुरुवात होऊ शकते वय काय पुढे गेलेलं नाहीये आणि कपालभाती अनुलोम विलोम आणि ओंकार असे तीन प्राणायाम तुम्ही करत चला तर हा पिसोडीचा त्रास लवकरात लवकर तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो आणि मुलं लवकर होऊ शकतो नक्कीच प्रेक्षक दिनचर्या ही पाळलीच पाहिजे आणि त्याशिवाय सुद्धा डॉक्टर आपल्याला काही खास हिरव्या वनस्पती सुद्धा सांगत असतात त्या हिरव्या वनस्पती म्हणजे औषधी वनस्पती आहे त्यांचा तुम्ही आपल्या आरोग्य आरोग्यवहीमध्ये नोंद करून घेत असालच ही वनस्पती तुम्ही तुमच्या जवळच्या कुंड्यांमध्येही लावू शकता जेणेकरून तुम्हाला त्या स्वच्छ आणि ताज्या वनस्पती मिळेल यांचा उपयोग कसा करायचा आज खास वंद्यत्वासाठी डॉक्टरांनी काही वनस्पती आणल्यात बघूया काय आहेत त्या तर ही जी वनस्पती आता दिसतीये आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये जी दिसते ती अश्वगंधा नावाची वनस्पती आहे खरं ही ढोरगुंज नावाची वनस्पती आहे अशी दिसणारी अश्वगंधा नावाची वनस्पती तुम्हाला वैद्यांच्याकडे मिळू शकेल आणि त्याचं मूळ जे आहे ते आपण अश्वगंधा चूर्ण या पद्धतीने पोटामध्ये घेऊ शकतो तर शरीरामध्ये जेव्हा अशक्तपणा आहे आणि गर्भाशयाला शैथील ज्या वेळेला असतं त्यावेळेला काही विशिष्ट औषधांच्या बरोबरची ही अश्वगंधा नावाची वनस्पती वापरावी तर त्याचा परिणाम म्हणून शरीराचं आणि एकंदरीत गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं वारंवार होणारा गर्भस्राव किंवा पाच जो जा आहे ज्याच्यामध्ये टॉर्चची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते किंवा जे लोक घरी साडेचारशे स्क्वेअर फुटचं घर असतात त्यात कुत्रा आणि मांजर पाळलेलं असतं तर त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा रक्तामध्ये हे दोष येतात आणि ते आल्यानंतर या वनस्पतीचा वापर आपल्याला करायला लागतो तर ही एक उत्तम वनस्पती अशी काम करते ह्याच्यावरून हे दुसरी जी वनस्पती आहे ही भूमिबला नावाची वनस्पती आहे तर ही जी वनस्पती आहे हिला पिवळ्या रंगाची फुले येतात आणि बलेचे चार प्रकार आहेत त्यापैकी ही एक भूमिबला नावाची वनस्पती आहे हिचे गुणधर्म सांगताना असं सांगितलेलं आहे की बला स्निग्धा हिमा स्वादू रक्त हंती बल असे गुण आहेत तर शरीरामध्ये उष्णता खूप वाढलेली असेल रक्त दूषित जर झालेलं असेल रक्त कमी असेल तर अशा वेळेला या वनस्पतीचं मूळ किंवा पानाचं चूर्ण जे आहे ते पोटामध्ये घेण्याची प्रक्रिया जी आहे ती उपयोगी पडत असते ह्याच्याबरोबरीनं ही दुसरी जी वनस्पती आपल्या आपल्यासमोर ही अशोक नावाची वनस्पती आहे तर सीतेचा अशोक असायला म्हणतात बॉम्बे प्रेसिडेन्सीचा उंच वाढणारा अशोक आहे तो घ्यायचा नाही आणि याला उत्तम रंगा रंगाची लाल रंगाची फुलं येत असतात वसंतामध्ये आणि कोवळी अशी याची गुलाबीसर लालसर पानं असतात तर ही वनस्पती स्त्रियांच्या सगळ्या आजारांसाठी उपयोगी आहे गर्भाशयाला आलेलं शैतशील गर्भाशयाच्या ठिकाण उत्पन्न होणारा किंवा गर्भाशयाच्या मुखाला उत्पन्न होणारा पाक किंवा ज्याला सर्वायकल इरोजन म्हणतात ते पांढरा अंगारती जाणं किंवा लाल अंगारती खूप जाणं याच्यासाठी अशोकारिष्ट नावाचं औषध जे आहे ते या वनस्पतीपासून बनवतात या वनस्पतीची साल जी आहे ती दुधामध्ये शिजवून क्षीरपाक जर घेतला गेला तर उत्तम पद्धतीने पाळीच्या तक्रारी सॉल्व्ह होतात आणि मुलं उत्पन्न होण्याची प्रक्रिया जी आहे ती चांगली होऊ शकते तर ही अशोक नावाची वनस्पती सुद्धा तुम्ही वापरणं गरजेचं आहे ह्याच्याबरोबर ही तिसरी वनस्पती जी आहे ती बिल्व म्हणून वनस्पती आहे बेलफळ तर बेलाची ही पानं आहेत आणि बेलाचा खूप चांगला उपयोग जो आहे तो पोटाच्या आधारासाठी आयुर्वेदानं सांगितलेला आहे तर ज्यांना संग्रहणी नावाचा आधार आहे स्त्रियांना आणि मैथून कर्मामध्ये ज्यांना इंटरेस्ट येत नाही किंवा ते नको वाटतं कर्म आणि मूल होण्यासाठी तीच जर प्रक्रिया महत्वाची असेल तर त्यावेळेला या वनस्पतीच्या पानांचा रस जो आहे तो पोटात घ्यावा आणि बिलवावले हे जे औषध आहे ते पोटामध्ये घेणं गरजेचं आहे दशमुळं जी सांगितले आयुर्वेदामध्ये त्या दहा मुळांच्या मध्ये बिल्व ही एक वनस्पती आहे पहिलीच आहे सांगितलेली बिल्व अग्निमंत शोना पाटला आणि काश्मरे अशा ज्या पाच वनस्पती आहेत त्याला बृहत पंचमूळ असं म्हणतात आणि ह्याची मुळं वापरणं गरजेचं असतं त्याचा काढा वापरणं गरजेचं असतं तर हा जर वापर केला गेला तर पीसीओडीचा तो त्रास असतो पॉलिसिसी ओरन डिसीज हा उत्तम पद्धतीने या वनस्पतीच्या सहाय्याने कमी करता येतो ह्याचाच बस्ती करणं हा सुद्धा प्रकार आपल्याला करता येत असतो तर आयुर्वेदामध्ये पीसीओडी साठी खूप चांगली चांगली औषधं आहेत आणि तो प्रॉब्लेम आता इतका आहे की त्याच्यामुळेच वंध्यत्व दहापैकी आठ स्त्रियांना आलेला असतं यासोबतच आपली दिनचर्या काय असावी आहार कसा असावा या सगळ्यांवर आपल्याला चर्चा करायची थोडक्यात कारण असंच आहे की वंद्यत्व हे जे कारण आहे हे पुढे येऊच नाही तो आजार घडूच नाही यासाठी त्याचा आपला कार्यक्रमाचा उद्देश आहे प्रेक्षको अशीच माहिती आपण चालू ठेवणार आहोत पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका आत्ता ही समोर जी वनस्पती दिसते तिला झेंडू असं म्हणतात गुल जाफरी असं सुद्धा याला हिंदीमध्ये नाव आहे आणि काही जण याला गेंदा असं सुद्धा म्हणतात हे एक शूप असतं आणि कातरलेली पानं याची असतात या वनस्पतीला केशरी रंगाची आणि पिवळसर अशी फुलतात आणि फक्त पिवळी जर्द फुलं असं सुद्धा याचं स्वरूप असू शकतं झेंडूच्या फुलाची खासियत अशी की ती झाडावरून तोडल्यानंतरसुद्धा आठ ते दहा दिवस निरंतर तशीच राहतात आणि ह्याचा गुण जो आहे हा तोच आयुर्वेदाने उत्तम पद्धतीने उचललेला आहे आपले केस हे उत्तम पद्धतीने वाढावेत आणि कोंडा होऊ नये असं सगळ्यांनाच वाटत असतं अशा वेळेला ही फुलं खोबऱ्याच्या तेलामध्ये घालून साधारण एक किलो खोबऱ्याच्या तेलाला वीस फुलं त्याच्यामध्ये घालून कुटून हे मिश्रण जे आहे ते उन्हामध्ये जर ठेवलं दादरा बांधून तर पंधरा दिवसांनी तयार झालेलं हे तेल फक्त गाळून घ्यायचं आणि केसांच्या मुळाला लावायचं तर खूप दिवस टिकण्याचा जो गुण त्या फुलांच्या ठिकाणी आहे तो आपल्या केसांच्या ठिकाणी सुद्धा येतो आणि केसगळती एकदम कमी होऊन जाते ह्याच्याबरोबरीनंच रक्ती मुळात असलेल्या लोकांना त्याच्या फुलांचा रस जो आहे तो दोन दोन चमचे आणि त्याच्यावरती साधारण तीन तीन चमचे गाईचं साजूक तूप असं एकत्र घ्यायला जर सुरुवात केली तर रक्तपण हे तात्काळ कमी येतं त्याच्या बरोबरीनं या फुलांचा चोथा किंवा पोटीस हे गुदमार्गाला जर लावलं गेलं तर तिथले कोंब जे आहे ते सुकायला सुरुवात होते सुरवंट किंवा कुशिरडा म्हणजे फुलपाखराची जी आळी आहे ती अंगारून गेल्यानंतर किंवा चिरडली गेली अंगावरती तर भयंकर आग होते आणि विसर्पासारखी किंवा एरिसे पॅलेसारखी लक्षणं येतात अशा वेळेला ह्याच्या पानांचा किंवा फुलांचा रस त्या ठिकाणी नी निरंतर लावावा आणि पोटामध्ये सुद्धा साधारण एक ते दोन चमचे खडी साखरेवर होती घ्यावा केसांच्या वृद्धीसाठी मगाशी सांगितलेले जे तेल आहे ते त्याचाच उपयोग हा सोऱ्यासिसच्या लोकांना कोंडा कमी करण्यासाठी सुद्धा उत्तम पद्धतीने होत असतो ही वनस्पती जी आहे ती एकंदरीत कडू तिखट अशी आहे आणि त्याचा येणारा परिणाम जो आहे तो मात्र शीतविरात्मक असा येतो असं लक्षात येतं पोटाच्या अनेक तक्रारीमध्ये कृमी होणं ही एक महत्त्वाची तक्रार असते अशा वेळेला ह्याच्या फुलांचा किंवा पानांचा रस जर पोटामध्ये घेतला गेला तर त्याचाही अप्रतिम फायदा हा कृमींसाठी होत असतो कृमीतून उत्पन्न होणाऱ्या फीड्स कृमीतून उत्पन्न होणारा पंडुरोग कृमीतून उत्पन्न होणारे जुलाम या सगळ्यासाठी झेंडूच्या फुलांचा आणि पानांचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो अशी वनस्पती दसरा आणि दिवाळीला आपण नेहमी पाहत असतो फुलापासून याचं प्रोपोगेशन होत आणि कुंडीमध्ये किंवा आपल्या एकदा स्वागत वंद्यत्व आणि आयुर्वेद हा विषय आहे आणि मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी डॉक्टर आणि दुसरी टिप्स काय आणली ती ही पटकन बघून घेऊया वडाचा चीक सात थेंब बताशावर घेऊन एक कप दूध पिणे याने शरीर बळकट होते आणि धातू वृद्धी होते अभयारिष्ट रोज रात्री दोन चमचे घेतल्या शरीरात गाठ निर्माण होणे व असे आजार उत्पन्न होत नाही कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलेला आहे सर फोन घेऊया सुषमा शिंदे आपल्याशी बोलत आहेत नमस्कार हलो? 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 बोला सुषमाताई हा मी माझी लग्नाला चोवीस वर्ष झाली बरं अजून आपत् नाहीये या दोन वर्षात पाच वेळा के आय केलंय पाच वेळा आय केलंय हो केलं बरं दोष काय आहे म्हणून सांगितलं कशामुळे मुलं झालेली आतापर्यंत तुमच्यात किंवा तुमच्या तुम यजमानांच्या कुणाच्या दोष आहे नाहीये सगळे रिपोर्ट व्यवस्थित आहेत दोघांचेही हो ते गरबारच्या पिशवीची पण तपासणी केली ते पण व्यवस्थित आहे बरं बरं आणि तुमची तब्येत कृषी का स्थूल आहे बऱ्यापैकी बर आणि तुम्हाला पाळी वेळेवरती येते का अजून महिलेची महिलेली येते असं आहे बर ठीक आहे काय हरकत नाही प्रश्न समजला ना? धन्यवाद खूप महत्त्वाचा आणि गहन प्रश्न आहे हा आता वय चाळीशेच्या पुढे गेल्यानंतर खूपच त्रासदायक होतं पण चव्वेचाळीस वर्षापर्यंत कन्सेप्शन झालेल्या केसेस बऱ्याच आमच्याकडं आणि इतर वैद्यांच्याकडे सुद्धा होऊ शकत असतात तर असं आहे की हे सगळं होत असताना वय स्थापन म्हणजे आहे तिथं वय थांबून ठेवणं किंवा मागं ओढणं मिकल क्लॉक उलट फिरवणं याच्यासाठी पहिल्यांदा काही ट्रीटमेंट द्यायला लागते जेवणप्रासारखी औषधं संध्याकाळचं जेवण बंद करणं वगैरे तर शरीरातला रसधातो आणि रक्तधातो हा चांगला परिपूर्ण तयार होतो शरीरातली प्रोटीन्स वेगवेगळी जी आहे ती पुन्हा ॲक्टिवेट होतात आणि स्टेम जसा येतो तसा थेरपीचा शरीरावरती येऊन नव चैतन्य मिळू शकतं पण प्रश्न असा येतो की सगळं नॉर्मल आहे आणि आतापर्यंत मुलं झाली नाही असं ज्या ज्या लोकांच्या बाबतीत घडतं ना त्याच्यात एक खूप महत्वाचा प्रश्न असतो आणि तो, तो बघणं खूप गरजेचं बोलूया हो कोंबडी जसं अंड्यावरती बसून अंड उभवते आणि नंतर ते पिल्लू त्यातनं हॅच होऊन जसं बाहेर येतं ना तसं आपल्या शरीरामध्ये स्त्रियांच्या मध्ये गर्भाशय आहे पुढच्या बाजूला ब्लॅडर किंवा लघवीची जागा आहे आणि माग रेक्टम किंवा पकवाशय ज्याला आम्ही म्हणतो ते असतो तर शौचाच्या मार्गातलं जे किंवा विष्ठा आहे त्याला एक विशिष्ट उष्णता असते त्या उष्णतेवरती गर्भाशयाचं आरोग्य जे आहे ते अवलंबून असतं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे त्याच्याबरोबरीनं समोर जे मूत्राशय आहे त्यातल्या मूत्राच्या परिस्थितीवरती गर्भाशयाचं आरोग्य अवलंबून आहे असं म्हटलं जातं तर असं जर असेल तर गर्भाशयामध्ये काही विकृतीने असं गायनेकॉलॉजिस्टने ठरवलं तरी तुम्ही पोटाची ट्रीटमेंट घेतली आहे का हे बघणं खूप महत्वाचं आहे तर संग्रहिणी नावाचा असा आजार आहे की त्याच्या स्त्रीशू अप्रहर्षणम असं लक्षण पुरुषांच्या बाबतीत येतं म्हणजे कधी शौचा घट्ट होतं कधी पातळ होतं तर त्यांना मैथून कर्माची भावना होत नाही किंवा स्त्रियांच्याविषयी प्रेमच वाटत नाही तर ह्या आजाराचा परिणाम हा पोटाशी संबंधित आहे आणि तो मनाशीही संबंधित आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या सेक्स ऑर्गनवरती येतो असं संग्रहणी जर पुरुषाला जशी होते तशी स्त्रीला झाली तर स्त्रियांचं पुरुषाच्या विषयीचं प्रेम कमी होऊ शकतं मळ जो आहे तो विकृत होतो आणि मुलं होत नाही तसं होतं तर तुम्ही साप सोडून भुई झोपडली गेली असं इतके वर्ष झालेलं आहे आणि तुम्ही वैद्याकडे कोणता गेल्याने मला कल्पना नाही आणि जरी गेला असाल तर एक दोन महिन्यात तुम्ही औषधं बंद केलेली असतील तर तुम्ही कृपा करून जवळच्या वैद्यांच्याकडे जा सांगलीमध्ये खूप चांगले वैद्य आहेत आणि वर्ष सव्वा वर्ष तुम्ही ह्याच्या मागं दोघंही लागा आणि मलाशयारची आणि मूत्राशयारची ट्रीटमेंट या म्हणजे गर्भाशयाचं आरोग्य आहे ते चांगलं होऊ शकेल आणि तुम्हाला मुलं होऊ शकतील नक्की सर खूप छान उपाय सांगितलेला आहे त्यांना सर आपण इतकं बोलतो आहे पण हे बाकीचे आजार असतात जे छोटे छोटे <laughs> वाटतात त्यांचा सुद्धा संबंध वंधत्वाशी हो अगदी खूप येतो आणि खूप छान प्रश्न विचारला विजय कारण आता आपण जे बघितलं ते संग्रहणी नावाच्या आजाराचा मळा झालेलं परिणाम म्हणून त्याचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते असं गर्भाशयावरती आलेलं आहे तर स्थूलपणा खूप असताना स्त्रीबीज उत्पन्न होत नाही चांगल्या पद्धतीचं थायरॉइडचा त्रास असताना हा प्रकार जो आहे तो होऊ शकतो लहानपणी होऊन गेलेला टीबी जो आहे तो नंतर त्रास Okay. किंवा शरीरामध्ये रक्तदोष काही झालेले असतील पोटामध्ये कृमी असतील तर त्याचा परिणाम असा येऊ शकत असतो मानस रोग काही असतील आणि त्याची जर औषध घेतली गेली तरी वंध्यत्व जे आहे ते उत्पन्न होऊ शकतं हृद्रोग असेल तर त्याचा परिणाम स्त्रियांच्या वंध्यत्वावरती येऊ थी शकतो पुरुषांना जर वंद्यत्व म्हणजे ज्या वेळेला हा वंध्यत्वाचा त्रास सहन करायला लागतो त्यावेळेला गालगुंड झालेला असतं आणि सलाय ग्लॅन मध्ये जी सूज येते तर सलाय रिग्लँड असतील किंवा टेस्टीज असतील किंवा पॅनक्रियाज असेल किंवा स्त्रियांच्या वरती ओरीज असतील ह्यांची ही सेम आहे आणि त्याचा एकमेकावरती परिणाम येत असतो गालगुंड येत असताना था जर स्त्री जर सूज आलेली असेल लहानपणी तर नंतर त्या मध्ये ओव ओ ओवरीज जे आहे त्याचं कामच व्यवस्थित होत नाही किंवा टेस्टिकलमधनं शुक्रजंतू उत्पन्न होण्याची प्रक्रिया जी आहे स्पर्मॅटोजन असतील हे मध्येच हॅम्पर होऊ शकतं किंवा वाज रिफरन्समध्ये कुठेतरी गाठ वगैरे अडक अडकणं या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे पुरुषांचं वंद्यत्व हे येत असतं याच्याबरोबर मुळव्याधीसारखा त्रास असेल आणि अंगारची खूप रक्त जात असेल तर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये पंडुरोगाची बरीचशी लक्षणं दिसतात रसक्षयाची लक्षणं दिसतात त्याचा परिणाम तिच्यावर तर असे खूप आजार आहेत की ज्याचा परिणाम म्हणून वंद्यत्व आलेला तर वंद हा एक आजार गर्भाशयाच्या हिशोबाने आणि गर्भाशयाची उत्पन्न होणारा इतर आजारांचा परिणाम तर हे खूप मोठं प्रकरण आहे आणि जवळजवळ दोनशे अशी कारण मिळतात मग की दो 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 कि जी वैद्याला बघायला लागतात आणि त्यातनं ते वेचून बाजूला काढून त्याच्या माग लागलं आणि वय जर लवकरच असेल तर मुलं नक्की व्हायची होतच असतात सर छान तुम्ही उत्तर आम्हाला दिलेलं आहे आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे निशा जी बोलतात ठाणे इथून नमस्कार हॅलो 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 बोला निशा ताई हा नमस्कार मॅडम मी निशा राजगुरू बोलते ठाण्यावरून माझा ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा झाला आहे माझ्या लग्नाला साडेतीन वर्ष झाले आणि आम्ही दोन वर्ष डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतोय पण आम्ही तीन चार डॉक्टरांकडे गेलो तर आमचे नॉर्मल आहेत रिपोर्ट दोघांचेही काहीही प्रॉब्लेम नाहीये पण ना प्रेग्नेन्सी थांबत नाही आहे आणि आता मला जस्ट पिरियड आला होता तर ते अंगावरनं गेलं नाहीये आणि मी प्रेग्नेन्सी टेस्ट चेक केलं पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह दाखवत आहे म्हणजे ब्लडिंग झालंच नाहीये एक दोन थेमच जायचं होते दोनच दिवस फक्त आणि ओटीत भरपूर दुखत बर तुमचं वजन जास्त आहे का माझं वजन साठ आहे बर आणि तुम्हाला त्वचा विकार कोणते आहेत का मांडीच्या ठिकाणी जांघेच्या ठिकाणी मधुमेह नाही आहे ना नाही काहीच आणि अंगारची कमी जाण्याचा त्रास केव्हापासून आहे आता मला ह्या महिन्यातच झाला म्हणजे मला तीस तारीखची पिरियड होती ती मला चौदाला आली दसऱ्याला आणि दसऱ्याच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दोनच दिवस वय किती आहे माझं वय आता चोवीस आहे बरं आणि मिश्रांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत नॉर्मल आहेत दोघांचे नॉर्मल आहेत बरं आणि खाण्यामध्ये बाहेरचं खाणं किंवा मांसाहार खूप होतो का हो आम्ही मास मस्त मटण जास्त खातो बरोबर आहे ठीक आहे काय हरकत नाही आणि हॅलो डॉक्टर थायरॉइडचा पण प्रॉब्लेम होता पण तो पन्नास टक्के होता तो आता ठीक झालाय आहे बरं बरं काही हरकत नाही ठीक आहे धन्यवाद आता कसं आहे रक्त दोष आहे हा की खूप आंबट चिंबट चिकटा मिटाचं जर खाल्लं गेलं तर रक्त जे आहे ते बिघडतं आणि रक्त पित्त नावाच्या आजाराच्या आधीची संप्राप्ती जी आहे किंवा पॅथॉलॉजी घडायला लागते रक्तवत पित्तम रक्तेनं दूषितम पित्तम किंवा रक्त इथे पित्तम म्हणजे पित्तच रूप जे आहे ते रक्ताचं धारण करतं आणि जीवीची स्थिती असं काम असल्या कारणानं त्या रक्ताचा पुरवठा सगळीकडे जर होत असेल तर केस पांढरे होणं कोंडा होणं डोकं जे आहे ते खाजायला लागणं किंवा केस गळायला लागणं अशा गोष्टीसुद्धा त्यांना असतील किंवा दाढा वगैरे किडणायला सुरुवात होते नंतर राख खूप यायला लागतो किंवा अंगाला घाम खूप यायला लागतो घामाला वास यायला लागतो मग त्वचा विकार उत्पन्न व्हायला लागतात आणि अशा वेळेला मुलंवण्याची जी प्रक्रिया आहे ती बऱ्याच वेळा होत नाही तर मला असं स्पष्ट सांगा वाटतं त्यांना की विष हे एक सुद्धा कारण असतं की ज्याची लक्षणं बऱ्याच वेळा पित्तासारखी असतात तर जवळच्या वैद्याकडे त्यांनी जावं ठाण्यातल्या आणि तिथं त्यांनी पंचकर्मातला वमन विरेचना आणि रक्तमोक्षण असे तीन प्रकार जे आहेत ना ते करून घ्यावेत हे केल्या कारणानं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित व्हायला लागेल आणि शरीरातली उष्णता कमी व्हायला लागली की त्यांचा हा त्रास जो आहे तो निश्चित आणि निश्चित कमी होणार आहे मिश्रांच्या सुद्धा त्यांचं खाणं हेच असणार आहे तर त्यांनी सुद्धा ही आता सांगलेली ट्रीटमेंट करावी आणि शरीराची शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली ना की मुलं यांना नक्की व्हायला पाहिजेत कारण वय हे चोवीसच आहे इतर कोणताही दोष नाहीये इतर कोणताही दोष नसतो त्यावेळेला आपली स्टाईफ मॅनेजमेंट जी आहे ना ती करणं खूप गरजेचं आहे तर अन्न त्यांनी बदलावं आहार विहार जो आहे तो जवळच्या वैद्यार्थ्यांकडून समजावून घ्यावा म्हणजे त्यांना निश्चित मुलं होती नक्की सर या प्रश्नाला जोडून असं की आहार नक्की मग कसा असावा कारण <coughs> आजकाल इतकं झालेलं आहे की आपल्याला जे दिसतं <coughs> ते आपण खात असतो बरोबर आहे जे आपल्याला योग्य वाटतं ते आपण बरोबर पहिली गोष्ट म्हणजे पनीकाशनातलं म्हणजे हॉटेलमधलं खाऊन आहे कधी लिहून तुम्ही खाल्लाय कुठे जाऊन तर गोष्ट वेगळी <coughs> परंतु हल्ली रुटीन असं झाले की पाच दिवस खूप काम करायचं आणि सहाव्या सातव्या दिवशी विकेंडला कुठं तरी जाऊन खूप घाणेरडं खायचं आणि आपल्याला असं वाटत असं की पाच दिवस मी नीट वागलेलं आहे दोन दिवस असं वागलं म्हणून बिघडलं होतं तर तुमचं वय वाढत असतं वय वाढताना आपण तरणे होत असतो होत असतो आणि पहिल्या सवयी ज्या असतात त्या बदलणं हे काळानुसार गरजेचं असतं आपलं मन कधी म्हातार होत नाही शरीर म्हातार होत असतं आणि ते अन्नाच्या साह्याने होत असतं अन्न या शब्दाची संस्कृतीच अशी आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला खातं त्याला अन्न म्हणतात <laughs> तर तुम्ही जेवढं कमी अन्न ठेवाल माफक ठेवाल आणि चाळीशी नंतर एकदा जेवाल तेवढे तुम्ही दीर्घायुष्य होणार आहे आणि डॉक्टरांच्या किंवा दवाखान्याच्या पायऱ्या तुम्हाला चढायला लागणार नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही जे अन्न खाणार आहे त्याच्यामध्ये मधुर आम्ल लवण हे तीन रस आहेत ना ते जेवणाच्या सुरुवातीला खायला पाहिजे त्याच्यानंतर तिखट आंबट खरड जे आहे त्याच्या शेवटी सगळ्यात कडू रस जो आहे तो पोटात जायला पाहिजे आपण कडू खात नाही तुरट खात नाही आणि बाकीचे सगळे रस जे आहे ते खूप खात राहतो तर तुम्ही त्यामुळे वैद्याकडे गेला की तुम्हाला कडू आणि तुरट औषधच मिळत असतात तर तुम्ही अन्नात आधीच त्याचा समावेश वैद्याच्या सहाय्याने करा असं जर केलं तर कोणताच आजार उत्पन्न होत नाही आणि तुम्ही डेफिशियंट होत नाही नाहीतर बी ट्वेंटीची डेफिशियन्सी आहे आणखी डी कमी पडतंय कॅल्शियम कमी पडतंय आयर्न कमी पडतंय हे का होतं तर आपला आहार हा षडरसात्मक राहत नाही त्यामुळे तुम्ही सहा रसाचं अन्न खा पालेभाज्या हिरव्या खूप खा किंवा कडधान्य खा असं म्हटलं जातं पण प्रत्येक हे योग्य असेलच असं नाही आहे आयुर्वेदाचा आवाज हा वेगळा असतो तर तुमच्या प्रकृतीनुसार अन्न कसं आहे ते बघा आणि जिथे सांगितलेलं जर असं नाही तर तुम्ही खात चला गव्हाचा फुलका ज्वारीची भाकरी अशी ता टात तव्यावरनं गरम गरम यायला पाहिजे मुगाच्या डाळीचं कढण तुरीच्या डाळीचं कढण किंवा वरण त्याच्याबरोबर फळ भाजी दुसरी असं जर तुम्ही खाल्लं आणि प्रसन्न वातावरणात जर खाल्लं तर निश्चित आणि निश्चित तुमचं आरोग्य चांगलं राहील वंधेचा प्रश्न सुद्धा नक्कीच पुन्हा चला गावाकडे म्हणत म्हणत आपल्याला खरंच पुन्हा गावाकडची संस्कृती अनुभवायची गरज आहे आणि तेव्हाच खरंच आपलं आरोग्य नीट राहील हे संपूर्ण विषयावर पुन्हा आपण चर्चा करणारच आहोत पण आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आयुर्वेदीय दृष्ट्या वंद्यत्वावर कसे उपचार घेता येईल हे आज आपण बघतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी आता जास्त आपला आरोग्यपूर्ण विषय तसा उद्याचा आपला हॅलो डॉक्टरचा काय विषय तोही पटकन बघूया न समजणाऱ्या वंद्यत्वामधील समस्या आणि संयुक्त उपचार सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील उद्या रात्र आठ वाजता तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता याशिवाय हॅलो डॉक्टर के मुंबई रेट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही आम्हाला प्रश्न तुमचे पाठवू शकता डॉक्टर आपण थोडक्यात आपण असं सांगू शकतो आपण खूप समस्यांवर चर्चा केली तरी पण एक गर्भाशयाचा टीबी किंवा एंडोमेट्रोसिस याच्यासाठी खास काही तुमच्याकडे औषधोपचार आहे हा खूप गहन आणि मोठा प्रश्न आहे की गर्भाशय पिळलेलं गेलेलं असतं किंवा कानुल्यासारखा त्याचा आकार झालेला असतो आणि ऍडिजन्स खूप आलेले असतात आधीच अपेंडिक्स ऑपरेशन झाल्यानंतर नंतर असं होऊ शकतं टीबी तिथला झाल्यानंतर असं होऊ शकतं आणि तो खूप त्रासदायक प्रकार असतो फिब्रेले एंड जे असतं ते सुद्धा त्या झाकलं गेलेलं असतं बीजग्रंथींच्या वरती टिश्यू आलेलं असतं आणि मग त्याचा इतका त्रासदायक परिणाम होतो की वैद्यालाही हाताश व्हायला लागतं आणि त्या कपूलला सुद्धा व्हायला लागतं तर त्यासाठी खूप महत्वाच्या अशा दोन वनस होते त्यापैकी एक मी वनसुद्धा आणलेली आहे जी आता तुम्हाला दाखवतो आणि त्याचा वापर कसा करायचा हे सांगतो नक्कीच प्रेक्षक डॉक्टरांनी आपल्याला आपल्यासाठी खास दोन वनस्पती आणलेल्या आहेत या वनस्पती म्हणजे थोडक्यात गर्भाशयाचा जर तुम्हाला टीबी झाला असेल किंवा एंडोमेट्रोसिस सारखे आजार असतील तर त्यासाठी या रामबाण उपाय आहेत बघूया तर ही वनस्पती दिसणारी अतिशय साधी वनस्पती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर ही बोर नावाची वनस्पती तुम्हाला ना माहिती आहे याला बदर असं संस्कृतमध्ये म्हणतात तर बोराची पानं जी आहे ती घ्यायची आणि बेलफळाच्या आतल्या बिया आहेत त्या एकत्र करायच्या आणि ते दोन्ही कुटून त्याचा ओटी लेप द्यायला सुरुवात करायची ह्याच्यानंतर षष्टी पिंडस्वेद किंवा पत्रपोटली स्वेद असे स्वेद जे असतात ते पोटारती शेकायला सुरुवात करायची असं जर केलं गेलं तर आतले ऍडिजन्स जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते आणि ही ऍडिजन्स कमी झाल्यानंतर गर्भाशय जर ओपन व्हायला लागलं किंवा त्याचा आतला जो भाग आहे <udik> व्यवस्थित जर दिसाय लागला गर्भाशयाच्या वरचं आवरण जे आहे ते दिसायला लागलं आणि फिब्रिएल एन जर मोकळं झालं तर मग ग्रंथीतून निघालेलं बीज जे आहे ते फिब्रिएल एन मधनं पुन्हा व्यवस्थित रित्या गर्भाशयामध्ये येऊ शकतं आणि कन्सेप्शन होऊ शकतं तर या वेळेला करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा होतो की चिवट तंतू म्हणजे काय आहेत असं जर बघितलं गेलं आतले ऍडिजन्स तर ते कंड्रा किंवा सिरा किंवा स्नायूसारखी ती रचना असते आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये विरेको मांसमेद असते बस्तीचे प्रकार आणि विरेचन सांगितलेलं आहे ते जर ह्याच्याबरोबर केलं गेलं तर आतले ऍडिजन सुटतात आणि मुलं होण्याची शक्यता यांची वाढते कोणताच इतर उपचार नसताना हे उपचार तुम्ही नक्की करून बघा तर शंभर पैकी तीस वेळा हे यश येतं आणि त्याच्यावर उत्तर बस्तीचा वापर तुम्ही करू शकता तर हे खूप महत्वाचं प्रकार अजून पंचकर्मा कुठले कर्म केले तर चालते स्त्रियांचा कोणताही आजार गर्भाशयाशी संबंधित जो आहे ना त्याच्यामध्ये गर्भाशय दूषित झालं की नाही वाता वनितानाम संप्रदूषती असं म्हटलेलं आहे म्हणजे स्त्रियांच्या वंध्यत्वाच्या संबंधाने वात हा दोषच त्रास देत असतो कारण तो संपूर्ण शरीराचं धारण करणारा आहे वाईस यंत्र धरा असं म्हटलेला आहे तर ह्या वातावरती कंट्रोल घेण्यासाठी अंगाला तेल लावणं योनी मार्गामध्ये काही औषधाचे पिछू ठेवणं उत्तर बस्ती करणं आणि पक्वाशयामध्ये किंवा मोठ्या कड्यामध्ये जे बस्ती जे आहे सांगितलेली वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा वापर करणं खूप गरजेचं असतं ह्याच्याबरोबरीने बऱ्याच वेळेला काय होतं शुद्धी जर केली वमन आणि विरेचन उलटीचं औषध आणि जुलाबा औषध जेव्हा ही ॲडिजन्स असतात त्या त्या ठिकाणी जळवा लावणं हे जर प्रकरण केलं गेलं आणि आयुर्वेदातली एक स्टेमसेल थेरपी जी आपण डेव्हलप करतोय त्याच्यामध्ये पाठीच्या मणक्यांच्यावरती काही लेप असतात ते जर केले गेले तर जो गर्भाशयाकडे जाणारा इम्पल्स आहे मज्जातंतूंचा तो प्राकृत व्हायला लागतो तिथला जो ब्लॉक आहे रक्तवाहिन्यांच्यामध्ये असेल किंवा मज्जातंतुंचा तो निघायला लागतो आणि नवीन टिश्यूंचं किंवा सेलचं रिजनरेशन जे आहे ते याच्यामुळे शक्य होतं आणि त्यांनी खूप दुर्धर आजार जे आहेत जास्त हे दुरुस्त होऊ शकतात आणि कन्सेप्शन होऊ शकत तर पंचक्रमाचा जरूर आणि जरूर वापर करून घ्यायला पाहिजे सर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एकीकडे एक ब्रह्मचर्य पालन हे पण फार महत्वाचं ब्रह्मचर्य पालनाने शुक्र जंतूंची जी शरीराची परिस्थिती शुक्राची परिस्थिती सुधारते तीन दिवसापेक्षा जास्ती जर ब्रह्मचर्य पाळलं गेलं तर मग जिथं शुक्र जंतू साठवून ठेवले जातात ते डिस्ट्रॉय होण्याची शक्यता सुद्धा वाढत असते तर सांगितलेल्या दिवशी दिवस पाळण्यासाठी किंवा संबंध ठेवणं हे खूप गरजेचं असतं आणि इतर वेळेला असं होतं की चौथ्या चौदाव्या किंवा बाराव्या दिवशीच फक्त संबंध ठेवणं असं बऱ्याच वेळा केलं जातं आणि शुक्र जर त्यावेळेला कमी असतील शरीरामध्ये तर ही प्रक्रिया उपयोगी पडते पण श्रीजी मासिक रजस्त्रावाची प्रक्रिया थांबल्यानंतर मैथुन कर्म हे जर सुरू केलं गेलं तर गर्भाशयाचं जे आवरण आहे आणि जी एकंदरीत मानसिकता आहे ती मूल होण्याच्या हिशोबांना तयार होत असते आणि मग बाराव्या आणि चौदा दिवशीचा जो संबंध आहे तो फ्रुटफुल होऊ शकतो तर ही खूप महत्वाची घटना आहे त्यामुळे आधीपासून या गोष्टी जर घडायच्या असतील तर शरीरामध्ये शुक्र चांगलं असणं गरजेचं आहे आणि म्हणून आधीचं ब्रह्मचर्य तरुण वयातलं हे खूप महत्वाचं असतं तर वाईट विकृत सवयी असतील तर त्या बंद कराव्यात आणि या पद्धतीने जर वागलं गेलं तर लग्नानंतर मुलं होण्याची प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित घडू शकते नक्कीच सर विवाह आपण म्हणतो त्याचा एक आयुर्वेद थोडक्यात काय संदेश देतो हल्ली विवाहाची वय जी खूप उशिरा झालेली आहेत करिअर करिअर या नावानी पण शेवटी तुमची म्हातारपणची काठी म्हणजे जर तुमची मुलं असतील तर तुम्ही पहिल्यांदा त्यांचा विचार करायला पाहिजे तर आर्थिक परिस्थिती चांगली झाली की मग नंतर मुलं होऊ देत घर झालं की मुलं होऊ देत मन्त, असं म्हणतं म्हटलं जातं पण निसर्ग असा आहे की त्याच्यामध्ये हा भाग जो आहे तो आपोआप घडणार आप आहे येणारं मुलं हे स्वतःचं नशीब घेऊन येत असतं तर वय जे आहे ते जेवढं लवकर असेल दोघांचंही लग्नासाठीचं तेवढा त्याचा ते खूप चांगला परिणाम येतो पुरुषाचं वय हे स्त्रीच्या अपेक्षा वयाने जास्तीच तो असायला पाहिजे आणि नऊ वर्षाचं पूर्वीच्या काळी सोळा आणि पंचवीसच्या हिशाने अंतर होतं हे जरी कमी असलं तरी हरकत नाही पण नवऱ्या हा त्या स्त्रीपेक्षा लहान वयाचा आहे आयुर्वेद मान्य नाही विवाह संस्थेला सुद्धा ते मान्य नसतं धर्मशास्त्रानुसार नक्कीच सर आपण इथे आहाराचा पण आपण उल्लेख केलेला आहे पण असे कुठले व्यायाम तुम्ही सांगाल का ज्यामुळे वंध्यत्व येणार नाही ओंकार हा खूप उपयोगी पडतो असा आमचा अनुभव आहे आमच्या रुग्णांच्यावरचा कपालभाती प्राणायाम जो आहे तो केल्यानंतर ऍडिजन्स खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात पीसीओडीच्या गाठीही कमी येतात चॉकलेट सिस्ट असताना फक्त तुम्ही हा व्यायाम जो आहे तो वैद्याच्या सल्ल्याने करा त्याच्याबरोबर अनुलोम विलोम प्राणायाम करणं ह्यानी शरीरशुद्धी खूप चांगली होत असते मन सुद्धा तल्लक राहतं आणि तुमचं शरीर सुद्धा सुधारतं नक्कीच व्यायाम प्राणायाम हे एकवीस जून म्हणून तो योगा डे म्हणून त्याच दिवशी करणं गरजेचं नाही तर दररोज करणं गरजेचं आहे तेव्हाच आपलं आरोग्य नीट राहील याशिवाय आजचा जो विषय आहे वंद्यत्व यासाठी डॉक्टरांनी खास आरोग्य सल्ला आणलेला आहे बघूया काय मासिक पाळीच्या काळात चार दिवस कोरडे अन्न खाणे घोंगडे किंवा सतरंजीवर झोपणे स्नान न करणे परंतु स्वच्छता पाळणे आणि संपूर्ण शारीरिक मानसिक विश्रांती घेणे गरजेचे आहे मासिक पाळीच्या काळात सांगितलेली नियम पाळल्यास वंद्यत्वाची बरीच कारणे नष्ट होतात स्त्रियांच्या वंद्यत्वासाठी बस्ती आणि उत्तर बस्ती खूप उपयुक्त आहे पिंपळ आणि औदुंबराच्या झाडाखालील हवा आणि या दोन्ही वनस्पतींच्या वंद्यत्वाच्या उपचारांमध्ये खूप फायदेशीर ठरतात प्रेक्षको इतके छान आपल्याला आरोग्य सल्ला मिळालाच आहे याशिवाय तुम्ही आजचा जो कार्यक्रम चालू आहे यातला कुठला जर भाग राहिला असेल तर तुम्ही तो पुन्हा बघू शकता शुक्रवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरला रात्र साडेबारा वाजता आणि मंगळवार दिनांक एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य हॅलो डॉक्टर के मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही मेल करू शकता फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री डॉट इन इथे सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात याशिवाय यूट्यूब डॉट कॉम स्लॅश युजर स्लॅश डी सह्याद्री इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात डॉक्टर आपल्याकडे वेळ तसा कमी आहे आणि विषय खूप मोठा आहे तरी पण अपन आपण सर हे सांगू शकतात की मानसिक स्वास्थ्य आणि वंध्यत्व याचा एक संबंध येतो का बरोबर मानसिक स्वास्थ्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स घडण्याची प्रक्रिया खूप होते म्हणून त्याचा जवळचा संबंध आहे ते टाळायला पाहिजे नक्कीच सर आपण थोडक्यात आपण हे म्हणू शकतो की झोप ही फार गरजेची असते का बरोबर आहार निद्रा ब्रह्मचर्य या तिन्ही वरती आपल्या शरीराचा डोलार आहे निद्रा जर चांगली असेल तर शरीराचं पोषण चांगलं होतं मनाचं होतं त्याचा वंध्यत्वाशी जवळचा संबंध आहे वय आणि संबंध म्हणजे वयाचा आणि वंध्यत्वाचा संबंध आहे पण तरीही तुम्ही आता सांगू शकता की बाबा वय वाढत आहे तर त्यासाठी तुम्ही थोडक्यात वय वाढल्यानंतर ओविलेशनलाही प्रॉब्लेम येतो शुक्रजंतूंची निर्मिती व्यवस्थित होत नाही त्यामुळे तरुण वय किंवा लवकरच्या वयामध्ये लग्न होणं हे खूप गरजेचं आहे कायद्याच्या दायऱ्यामध्ये ठेवून या गोष्टीचा विचार व्हायला जाईल नक्कीच हे बरेच प्रश्न आहेत तरी पण आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे की नक्कीच आपली दिनचर्या कशी असली पाहिजे ऋतुचर्या कशी असली पाहिजे मासिक पाळीच्या सर काळात तुम्ही खास सांगतात की अंघोळ हा एक मला पडलेला प्रश्न आहे सर असं का म्हणून कसं आहे आंघोळ केल्यानंतर शरीरावरती उत्पन्न जी रोम आहे त्याच्यावरती त्याचा पहिला परिणाम येतो आणि गर्भाशय व्रणीत असतं त्याचा परिणाम म्हणून शरीरात गेलेली उष्णता जी आहे ती रजप्रवृत्तीमध्ये विकृती उत्पन्न करते की ज्याचा संबंध हा पुन्हा गर्भधारणेच्या हिशोबाने लक्षात घ्यायचा असतो म्हणून नियम पाळायला पाहिजे बरोबर सर इतकी आधुनिक पद्धती वाढते आणि खूप प्रश्न येतात माझ्या मनात त्यातले काही प्रश्न जी तुमाला, तुमाला सर, जे तुम्हाला तुम्हाला विचारायचे सर मोबाईलचा म्हणजे वापर आणि वंध्यत्व याचा संबंध आहे का खूप जवळचा संबंध आहे पुरुषांनी त्यांचा मोबाईल जो आहे तो खिशामध्ये पॅनच्या खिशामध्ये ठेवणे धोकादायक आहे त्याच्या रेतचा परिणाम जो आहे तो वृषण ग्रंथीच्यावरती विकृत येतो मनाचं आरोग्यही बदलू शकतो बदलू शकतं आणि प्रजन संस्थेचंही मीठाचे पदार्थ जास्त खाल्ले आणि वंदत्व येऊ शकतं का मीठ जास्त खाल्ल्यानंतर रक्तदृष्टी होते आणि नपुसकत्व तो पुरुषांना येऊ शकतो आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये अख्यार कुठलं पंचकर्म तुम्ही सुचवाल नस्य आणि बस्ती या दोघांचा वापर केला तर निश्चित आणि निश्चित पुरुष आणि स्त्री हे सुटू शकतो झोपेचा आणि वंधत्वाचा संबंध येतो रात्रीची आठ तासाची झोप दोघांची पोषण शुक्र रजत चांगलं तयार होतं आणि मुलं व्यवस्थित होऊ शकतात नक्कीच डॉक्टरांनी खूप छान माहिती दिलेली आहे नक्कीच आपल्याला आपण असं म्हणू शकतो की बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळर आणि खडकात जसं बीज रुपये रुजण्यासाठी माती पाणी हवा सगळ्याची प्रेमाची सुद्धा आवश्यकता असते तसंच स्त्री पुरुषांनी ज्या जोडप्यांनी त्यांनी आपली शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आणि पूर्ण आपल्याला म्हणू शकतो पण त्याचा उपयोग होत असतो कुठलंही कारण असेल तरी डॉक्टर तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शनतर्फे आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले आभार मानते प्रेक्षक तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमचा कार्यक्रम आणखी फुलवलात त्याबद्दल आपलेही आभार नवीन विषय आणि नवीन कार्यक्रमात भेटूया तोपर्यंत नमस्कार えっ フフ <laughs> <laughs>